ओम पितरदेवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। एकदंताय शुद्धाय सुमुखाय नमो नमः। प्रपन्न जनपालाय प्रणतार्ती विनाशिनी। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आपल्या हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी शास्त्रशुद्ध माहिती अगदी सविस्तरपणे देणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, संकष्ट चतुर्थी व्रताची सुरुवात आपणा कोणास नव्याने करणे असेल तर श्रावण मासातील संकष्ट चतुर्थीपासून व अंगारकी चतुर्थीपासून करावे। या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकावे। सलग 21 संकष्ट चतुर्थी केल्यानंतर पुरोहितामार्फत विधिवत उद्यापन करावे असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे। मग त्यानंतरच्या संकष्ट चतुर्थी आपण ठरवायचे करायचे किंवा नाही, केल्या तरी उत्तम, नाही केल्या तरी काही हरकत नाही। मित्रांनो, श्री गणेशाच्या पूजेला लागणारे साहित्य प्रथम आपण पाहूया। आपले स्वतःचे आसन, तामन, पळी भांडे, तांब्याभर पाणी पूजेसाठी, पंचांग वा संकल्प टिपन, दर्भाची जोडी, छोटा टावेल, हातपुसणी, हळद, कुंकू, गुलाल, अक्षत, अष्टगंध, चंदन, लाल रंगाची वा इतर रंगाची फुले, शेंदूर, 21 दुर्वांची जोडी, एक निरांजन तुपाची फुलवात लावलेली, आरतीसाठी पंचआरती, कापूर, तीळ तेलाची व तुपाची समई, घरी बनवलेले 21 मोदके, ऋतुफळे, श्रीफळ, तांबूल, दक्षिणा, जानवेजोड, 2 वस्त्र, साधारण इत्यादी साहित्य आपल्याला हवे आहे आणि नैवेद्य म्हणून अन्नाचे ताट, यात मात्र कांदा व लसणाचे पदार्थ वर्ज्य करावे। मित्रांनो, उद्या गुरुवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी संकष्ट चतुर्थी आहे। चंद्रोदय रात्री मुंबई विभागासाठी 8:29 आहे। इतर प्रमुख गावांचे चंद्रोदय व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत। तेव्हा गणेश भक्तांनी आपल्या गावचा चंद्रोदय या यादीत पाहून त्यानुसार पूजेची तयारी करावी। मित्रांनो, श्री गणेश देवता बुद्धिदाता आहे, विघ्ननाशक, संकटनाशक, दुःखनाशक तर आहेच पण तेवढाच तो सुखकारक देखील आहे। म्हणून आपल्या धार्मिक जीवनात श्री गणेशाची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजेनेच करतो किंवा त्याच्या नावाचा उच्चार तरी करतोच। उपासकाने सूर्योदय ते चंद्रोदय यावेळेत उपवास करावा। या काळात तिखट मीठ खाऊ नये, केवळ दूध वा दुधाचे पदार्थ घ्या, ऋतुफळे घ्या व त्यांचा रस घ्या। मित्रांनो, संकष्ट चतुर्थी तिथी गुरुवारी रात्री 7:28 सुरू होत आहे, त्यामुळे संकष्ट चतुर्थीनिमित्त अभिषेकयुक्त षोडोपचार पूजा आज आपणास करता येणार नाही। जो अभिषेक होईल तो नित्याचा समजावा। सायंकाळी आपण संध्याकाळात नेहमीच धूप लावतो, दीपदान करतो आणि संकष्टीला आपण चंद्रोदयी श्री गणेशाची व चंद्राची स्वतंत्र विधिवत पूजा करतो। आज आपण रात्री घरी श्री गणेशाची पूजा करू शकत नसाल तर मंदिरातील श्री गणेश पूजेला हजर राहा, पण सदर पूजा चंद्रोदयानंतरच व्हायला हवी। अन्यथा केवळ श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या, मंत्रजप घ्या आणि दानपेटीत काहीतरी रक्कम टाका। चंद्रोदयानंतरच्या आरतीमध्ये मात्र
भाग घ्या, तीर्थप्रसाद घ्या, किंवा आपल्या वेळेनुसार मंदिरातील जागृत श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या. दानपेटीत पैसे टाकल्यानंतर सोबत काही घेऊन जाण्याची गरज पडत नाही. मित्रांनो, आपण चंद्रोदयापूर्वी सुचिर्भूत होऊन पूजेचे वस्त्र धारण करा. प्रथम आपल्या घरात आपल्यापेक्षा कोणी वरिष्ठ असतील तर त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. पूजेचे सर्व सामान जवळ घेऊन देवघरासमोर पूर्वाभिमुख आसनावर बसा. देवघरातील देवांना वंदन करा, सर्व शुद्धिक्रिया करा. या स्थलशुद्धी, आसनशुद्धी, जलशुद्धी, पूजा साहित्य शुद्धी व दिशाशुद्धी आल्या. यानंतर विधिवत जलप्रोक्षण करा, तिलक विधी करा, रक्षासूत्र एकमेकांना बांधा, देवादिकांना वंदन, श्री गणपत्यादिकांची प्रार्थना करा, देशकालादीचा उच्चार करा, आचमन प्राणायाम संकल्प अंगण्यास करण्यास करा. श्री गणेश पूजेचा संकल्प सोडावा, अर्थात कोणत्याही पूजेचा, विशेष पूजेचा संकल्प असो वा नित्य पूजा असो, याचा संकल्प अवश्य सोडावा. त्याशिवाय आपल्याला फलप्राप्ती होत नाही. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी घ्या. या वेळेचे पंचांग मी आपणास आता सांगत आहे. या पाण्यामध्ये थोडे अक्षत आणि एक फूल टाका आणि म्हणा, हरिओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणे द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1942 शारवरी नाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतु कार्तिक मासे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे पुनर्वसु नक्षत्रे ब्रह्मा योगे बवकरणे संकष्ट चतुर्थी शुभ पुण्यतिथो मम कडाप्पा मनुगोत्रोत्पन्नः मम पात दुरित क्षेक द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ श्री गणेश व चंद्र देवता विधिवत पंचोपचार पूजम एवं मंत्र जप करिष्ये. आपल्या तळावातील संकल्पाचे पाणी आता समोरच्या तामनात सोडून द्या. तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला तर तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला लावा. धूपदीप लावा. श्री गणेशाच्या फोटोवर वा मूर्तीवर दर्भाच्या काडीने पाणी शिंपडा. फक्त फोटो हातात घेऊन व्यवस्थित टॉवेलने पुसून घ्या आणि जागेवर ठेवा. आपल्याला वेगळी पूजा मांडायची गरज नाही मित्रांनो. देवघरातच आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची आहे. कापसाचे दोन वस्त्र वाहा. उपवस्त्र म्हणजे जानवे जोड वाहा. चंदन व अष्टगंध लावा. अक्षत लावा. 21 दुर्वांची जुडी वाहा. लाल रंगाची फुले वाहा. धूपदीप ओवाळा. 21 मोदक व अन्नाचा नैवेद्य विधिवत दाखवा. अशी पंचोपचार पूजा उपलब्ध पूजा सामग्रीने आपणाला करायची आहे. फक्त श्री गणेशाची आरती करा. इतर देवतांच्या आरत्या नाही घेतल्या तरी चालतील, कारण आपण गणेशाचीच पूजा अर्चा केलेली आहे तर त्याच देवतेची आपण आरती करायची असते. कापूर आरती करा. घालीन लोटांगण घ्या. राष्ट्रीय प्रार्थना घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. जय जयकार करा. श्री गणेश मंत्र जप माळेविना करा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. या गायत्री मंत्राचा आपण मंत्र जप करू शकता. आणि हा नाही जमला तर मग ओम गण गणपते नमः हा साधा पुराणोक्त मंत्र आहे, तोही आपण जप करू शकता. त्या मंत्राचा गणपती स्तोत्राचे पठन करा आणि नंतर शेवटी क्षमा प्रार्थना घ्या. यानंतर लगेच चंद्रदेवतेचे दर्शन घेऊन नमस्कार करा, कारण आपण चंद्रोदयानंतर श्री गणेशाची सेवा सुरू केलेली आहे आणि एवढ्या वेळेमध्ये मग ती गणेशाची सेवा संपेपर्यंत या जो काही वेळ आहे कालावधी, त्या कालावधीमध्ये चंद्राचा उदय होऊन तो बराच वर आलेला असतो आणि आपल्याला त्याचे दर्शन घेणे सहज शक्य होते. फक्त ढगाळ वातावरण नसावे.
या चंद्रदेवतेची पंचोपचार पूजा करा, यानंतर घरातील सर्वांनी आनंदाने उपवास सोडावा। मित्रांनो, आपणाला जर घरी वा दारी कोणत्याच पूजेला हजर राहता आले नाही तर काहीच हरकत नाही, चंद्रोदयापर्यंत केवळ आपण उपवास करा, वेळ मिळेल तेव्हा श्री गणेश मंत्राचा मनोमन मानसिकरित्या जप करा। अशौच आले असता केवळ उपवास करावा, श्री गणेश व चंद्रपूजन व दर्शन अजिबात घेऊ नका। चंद्रोदयानंतर या दोघांनाही मनापासून बसल्या ठिकाणाहून नमस्कार करा व उपवास सोडायला बसा। अशा प्रकारे मित्रांनो, संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे कर्मकांड आपण करा व श्री गणेशाची कृपा प्राप्त करा आणि बुद्धिमान व्हा, सुखी व्हा, समृद्ध व्हा, कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। ठीक आहे मित्रांनो, आजचा हा संकष्ट चतुर्थी व्रताचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र व परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटेपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा। शिवकल्याणम, हरिओम शिवा महादेवा।